संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. बदलापूर येथील एका शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील 6 वर्षाच्या 2 मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून 45 वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. दोन अल्पवयीन मुली आहेत, पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते. त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिली, त्यांच्या आईने तक्रार दिली. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांच्या गुन्हा दाखल केले आहे. दाखल करून तात्काळ जे चालक आहे, आरोपी आहे, त्यांना ताब्यात घेतले आहे. आणखी आता पुढचा तपास चालू आहे. किती संख्या आहे? 2 मुली आहे. सर, हे काय चालत्या बस मध्ये हा प्रकार घडलाय का, पहिल्यांदाच घडलाय का? आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे. आता सविस्तर CWC समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहेत. तसेच आमचं त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतील. त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांच्या म्हणणं होते. सर, आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय? आता आम्ही तपास काल दाखल झाले. आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे, शाळामध्ये सुद्धा विचारत आहे, ते असे काही तक्रार आले का आणि असे प्रकरण घडले का, हे पण आम्ही चौकशी करतो. आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की अटक आहे? अटक आहे. अटक आहे. कुठला त्याच्यावरती कलम लावले? पोक्सोचे कलम लावलेले आहे. सर, आणि सर स्कूल बस असेल तर आजच्या स्कूल बस मधून आपल्या शासकीय म्हणजे एक नियम असा आहे की जर विद्यार्थिनी वाहतूक होत असेल तर महिला मदतनीस स्कूल मध्ये असायला हवी. मग या स्कूल बस मध्ये महिला मदतनीस होती का? ते नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती तुम्ही कारवाई करणार? ते आम्ही ते सगळ्या अँगल मध्ये आम्ही चेक करत आहे. ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी? तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का, त्यांनी भाडेमध्ये घेतले का, या सर्व भाग आता तपास करत आहे. जसे निष्पन्न होईल त्यांच्या पावले पुढे कारवाई करा. सर, शाळेकडे पालकांनी तक्रार केली होती का आणि शाळेने काही तक्रार दिली? शाळेने काही काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही. काल सुट्टी असल्यामुळे शाळेकडून माहिती घेऊ शकले नाही. आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक वगैरेची त्यांच्या प्रिन्सिपल वगैरेची आम्ही माहिती घेत आहोत. आधी त्यांनी तक्रार दिले का म्हणून दिले असेल तर त्यांच्याप्रमाणे सुद्धा आम्ही खात्री करणार आहे. सर, ही बस त्याची स्वतःची खाजगी आहे का शाळेची बस आहे त्यावर तो नाही ते आता कन्फर्म झाली नाही, आम्ही तपास करत आहे. झालं तर आम्ही सांगतो. स्कूल बस मध्ये जर महिला मदतनीस असेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात? तुम्ही ते आता तपासच्या बाब आहे. आम्ही ज्या त्यांचे जे जे नियम आहे, जे कंडिशन्स आहे. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.